फरक येईल पाटील त्याला. मी 3 दिवस झालं फोड मग पण आज व्हिडिओ काढायचा म्हणले की त्याच्या हातात रक्त येज बंद झालं, सगळंच बंद झालं, रक्ताची क्लिप बंद झाली. मी 3 दिवस सकाळी सकाळी सकाळचं नियोजन ह्या सत्राखाली आपण लाईव्ह केलेलं होतं आणि जाता जाता अमर आणि मानेभाऊ आपल्याला भेटले. अमरदादानी एक सुंदर अशा लाकडाच्या जाग्यावर भोका केला आहे. पट्टांगणाला ठेवा, उभा राहा, जागा करा आधी. नावातच हवा जय बनणार व्हावा. अरे सगळे अरे लाईव्ह कार्यक्रम चालू आहे त्यामुळे ही फोडताना पाहिजे ती फोडताना नाही, जी काय आहे ती आहे. फुटल का दादा हे आपलं फोडायचंच, त्याला किती वेळ लागेल. मानेभाऊचं काय चाललंय बघूया आपण सकाळ सकाळ. माने दादा जय बाळ मामा, काय चालू नियोजन सकाळ सकाळ? बापू जय बाळ मामा, लाईव्ह कार्यक्रम चालू आहे बापू. लय लवकर उठलेला दिसताय तुम्ही, 5 वाजता उठलाय का? मग 6 वाजता बापूंनी उठून आपलं नियोजन चालू केलंय. प्रत्येकाचं आपापलं काम असतं, आमचाही छोटा पॅकेट बडा धमाका काय पण काम सांगा काय सांगत नाही म्हणून म्हणणार नाही कधी. बापू दोघांकडे काम आहे बघा, यांना हे नियोजन लावणं, हळदी पावडर असू द्या, परत घरगुती काळा मसाला असू द्या, मिरची पावडर असू द्या, सर्व मसाला. दादा जय बाळ मामा, दादा त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून आहेत, मदत करण्यासाठी. बाकीचं काळावरचं नियोजन प्रत्येक जण काहीतरी चिरत आहे, काहीतरी काम करत आहेत. रात्री खूप सुंदर असा स्वर्गीय सोहळा रमलेला असं वातावरण रात्री झालं होतं. इथं थांबायला उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. मस्तपैकी कार्यक्रम केला रात्री. आपले आदरणीय कृष्णांत दोन्ही महाराजांचे वडील वडिलांच्या श्रीमुखातून आपण भाकणूक ऐकली. त्यांच्या भाकणुकीला एवढी गर्दी झालेली होती की इथं ह्या आवारात बसायला सुद्धा जागा नव्हती. आपण बघितले आणि भाकणुकीचा कार्यक्रम आपला आदमापुरती चालत वारी आहे, म्हणजे आपल्या ह्याच चॅनलवरती आपण लाईव्ह केलेला आणि त्याचा एक छोटे छोटे पार्टसुद्धा आपण बनवून ठेवलेले आहेत. त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. आणि जसे आदमापुरात भाकणूक होती तशीच इथं भाकणूक झालेली आहे. आपले आदरणीय पिंगळे डॉक्टरसुद्धा इथं सेवेसाठी येत असतात. आदरणीय गणेश माने, रणजित पांढरे आणि डॉक्टर पांढरे, अशी बरीच मंडळी, आपले बाबासाहेब मारकड असतील, अजून दुसरे एक मारकड डॉक्टर आहेत, खूप मंडळी सेवेसाठी येत असतात. आणि सुंदर असा कार्यक्रम करत असताना सर्व गावकरी मंडळी त्यात सहभागी झाली, वेळेवर निघाली आणि वेळेतच परत पोचली. दोन्ही मार्गांचा कार्यक्रम ही वेळेत पार पडला, आरती झाली, सर्वांचं जेवण झालं, असं पाऊस येईल असं वातावरण झालेलं होतं. पण मामांच्या कृपा आशीर्वादानं 2 दिवस झालं पलीकड गावात पाऊस पडतोय पण तळावरती काय नाही. त्यामुळं कार्यक्रमसुद्धा योग्य पद्धतीनं घडत आहे. आता मामांची अजून बकरी किती दिवस राहते ती ही काय सांगता येणार नाही. आपण बघू शकतो प्रत्येकजणाचे काय नाही काय आपापले लगबग चाललेले आहे. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. प्रत्येकजणाला आपापलं काम नेमून दिलेलं असतं. भक्त मंडळी आलेले आहेत, जरा सकाळी सकाळी स्वयंपाकाचं नियोजन करत आहेत. प्रत्येकजणाला आपापलं काम दिलेलं असतं आणि ते पार पाडत असतात. आपण बघतोय धीरजभाऊकडे भंडारा लावण्याचं काम आहे. दादा पिल्ल पाजून आलेले आहेत, भक्त मंडळी दर्शन घेऊन आलेले आहेत. मामांची लेकरं सर्वतावरती आपण बघतोय ती मामांची लेकरं आहेत. मामांनी सांगितलं मी सर्वांना पोटाशी धरीन, माझी सेवा करा, मेंढी माऊलीची सेवा करा, करशीला सेवा तर खाशी.